2 दिवस आधी अमरावतीमध्ये शेफ प्रतिष्ठानचा एक कार्यक्रम, हा मनोहर कुलकर्णी नावाचा माणूस स्वतःचं नाव संभाजी भिडे महाराजांचं नाव ठेवतो आणि इतक्या घाणेरड्या कृत्य करतो की त्याला काय सांगावं। कालच्या सभेमध्ये परवाच्या सभेमध्ये इतक्या घाणेरड्या गोष्टी बोलला, राष्ट्रपित्याला काय काय म्हटलं, आक्षेपार्ह वक्तव्य इथं केलं आणि असं 15 ऑगस्टला आम्ही भगवा फडकवणार, तिरंग्याला आम्ही अजिबात मानत नाही, या सगळ्या गोष्टी इथं बोलून जातात आणि इथं पुलिस झोपलेली राहते। म्हणजे पुलिसनी काय अफू गिफू पिऊन झोपलेली आहे की काय, असा प्रश्न आहे मला। आमचे पालकमंत्री सन्माननीय देवेंद्रजी आहेत, त्यांचा आजोळ आहे, या आजोळमध्ये इतके साऱ्या एक्सपेरिमेंट्स होऊन राहिलेले आहेत आणि इतकं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होतोय। हे माझी विनंती आहे सत्ताधाऱ्यांना की या भिडेवर गुन्हे दाखल करा, याला तडीपार करा आणि याला फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर याला देशातून तडीपार करा। इतकं नालायक सारखं, इतकं बेरड सारखं हा माणूस येऊन बोलतो आणि युवकांना भडकवतो, युवा पिढीचं पूर्ण आयुष्य बर्बाद करतो आणि सेक्युलर, आपण सेक्युलर लोक नष्ट करायचे असं बोलतो, म्हणजे काय लाज वाटते की नाही या लोकांना? त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, तडीपार झाले पाहिजे आणि जबाबदारीनी होम मिनिस्ट्री आणि सरकार वागलं पाहिजे, नाहीतर या समाजाला, या महाराष्ट्राला असं वाटेल की सरकारच या सगळ्यांच्या मागे।